पिंपळगाव हरेश्वर येथे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षांच्या सहकार्याने नानासो डॉक्टर उत्तमराव महाजन यांच्या संकल्पनेतून KDMGS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आयोजित ध्यास उत्तम आरोग्याचा मोफत सर्व रोगनिदान शिबिर संपन्न. पिंपळगाव हरेश्वर येथे दिनांक 10/10/2024 रोजी ग्राम विकास विद्यालयामध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत खासगी प्राथमिक विद्या मंदिराच्या पटांगणामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिराच्या माध्यमातून रक्तदाब, वजन, शुगर, HB, CBC, WBC, थायरॉइड, ECG, हृदयरोग आणि स्त्रियांचे विकार आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला डॉक्टर राजेश पाटील, डॉक्टर अजय पाटील, डॉक्टर अंघा बुवा, डॉक्टर ज्योती पाटील, डॉक्टर अमोल गाढी, डॉक्टर राहुल बाविस्कर आदी तज्ञ डॉक्टर लाभले. तसेच या शिबिरामध्ये सर्व औषधी मोफत देण्यात आल्या. शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं होतं. या अनुषंगानं शिबिराचा तब्बल 227 पेशंट यांनी लाभ घेतला. यावेळी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील सरपंच पती कैलास अप्पा क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाजीराव पाटील, खासगी प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक महालपुरे सर कैलास अप्पा क्षीरसागर, डॉक्टर सुनील माळी, स्वप्नील देव, माजी मुख्याध्यापक BD पाटील, सुरेश बापू बडगुजर, राजूदादा सपकाळ, मनोज बडगुजर, पत्रकार चंद्रकांत माहूर, दीपलक्ष मराठी न्यूजचे मुख्य संपादक दीपक मुलमुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन नानासो डॉक्टर उत्तमराव महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष KDMGS ग्रुप यांनी केलं होतं. शासनाच्या विद्यापीठाच्या धोरणानुसार त्यांनी एक महिनाभर असे कॅम्प महाविद्यालय जेवढे आहेत किंवा ट्रस्ट आहेत हे देखील क्षेत्रात काम करणार. त्यांनी तालुके विभागून दिल्याप्रमाणे त्या तालुक्यामध्ये संकेतीस मुख्य असेल अशा लोकांना फायदा व्हावा म्हणून असे कॅम्प घेण्याचे निर्देशित केले आहे. त्याप्रमाणे आम्ही मडगाव तालुका आणि आपला अचोरा तालुक्यामध्ये मग ते कसगाव असेल, भडगाव असेल, वर्जी असेल, पुढे असेल, गोगाव असेल, त्याच्यानंतर पाचर तालुक्यामध्ये मी पांढरगिरीला घेतलं, पांढरला घेतलं, इकडे पहानला घेतलं, नांदऱ्याला घेतलं, तबल्या याच्यामध्ये कॅम्प चाललेलं आहे, पिंपळगावमध्ये कॅम्प चाललं. या कॅम्पच्या माध्यमातून मधली जी पब्लिक आहे इकॉनॉमिकल दृष्टीनं बघितलं तर पैशावाले लोक मोठ्या शहरामध्ये जाऊन ट्रीटमेंट करू शकतात, फायनान्शियल ते खर्च करू शकतात. याच्या पाठीमागचा मुख्य जो उद्देश आहे गोरगरिबांना आपल्या गावी कुठं भाड्यावर असं येऊ नये किंवा जो काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये ट्रीटमेंट घेताना मदत घेताना जो खर्च येतो तो लागू नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. ती मदत करण्यासाठी संस्थेच्या वतीनं मी माझ्या संस्थेतील मेडिकल कॉलेजच्या अध्यापकांना आवाहन केलं की आपण शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि आपले कर्तव्य म्हणून आपण हे कॅम्प घेतले पाहिजे. त्या पद्धतीने कॅम्प चालू आहे. या माध्यमातून महाविद्यालयाच्या नावाने लोकांनाही जागे घरी बसल्या याचा फायदा होतो. त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळे आजार आहेत आणि हे आजार जे आहेत ते सर्वसजी असाध्य जे असे जे आजार असतात जे ऑनोपॅथीमध्ये कधी कधी सोडून देतात पण विश्वास आयुर्वेदावरती आहे. आयुर्वेदा म्हणजे जे जीर्ण आजार आहेत असाध्य म्हणजे जे बरे होत नाही असे आजाराची ट्रीटमेंट आयुर्वेदाने बरी होते पण त्याला कालावधी द्यावा लागतो 3 महिने असू द्या 6 महिने असू द्या असं म्हणतो. त्या पद्धतीने पेशंटलाही आमच्या डॉक्टरची टीम आहे ती अपेक्षितप्रमाणे सल्ला दिले जातात आणि जागेवरती त्यांना ट्रीटमेंटही दिली जाते तर त्यांचं निदान केलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या आहेत वैद्यकीय क्षेत्रातल्या त्याच्यामध्ये मग लघवी तपासणीच्या रक्ताच्या वेगवेगळ्या घटकांची तपासणी असेल ती सगळी होते. हृदयरोगाचे पेशंट या ठिकाणी तपासले जातात. त्याच्यासाठी निदान करण्यासाठी आम्ही ECG सुद्धा मोफत काढून देतो ते जेणेकरून त्या रुग्णाला ते सगळं व्यवस्थित जागेवर मिळायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही औषधही देतो. गरज पडल्यास त्या रुग्णांनी आपल्या संस्थेच्या रुग्णालयामध्ये संपर्क साधावा. कितीही पुढे ट्रीटमेंट दिली जाते कितीही पुढे ट्रीटमेंट द्यावे हा एक माध्यम आहे आणि या माध्यमातून जनतेचा पण संपर्क होतो. दुसरा हेतू हा पण आहे
प्रत्यक्ष जनतेशी माझाही संपर्क होतो, लोकांचे भेटी गाठी होतात आणि माध्यमात आपल्याला जनतेशी संपर्क साधून आपल्याला काही बोलता येतं, त्यांची आडी अडचण जाणून घेतात, हा याच्या पाठीमागचे मुख्य उद्देश। धन्यवाद। भेटली KDMG आयुर्वेद कॉलेज इथे शल्यनंतर विभागात आहे। तर आपल्या या पिंपळगाव हरेश्वर इथे कॅम्प आयोजित केलेला आपण कॉलेजतर्फे, आणि या कॅम्पमध्ये आपण सर्व रोग निदान शिबिर ठेवलेलं आहे आणि त्याबरोबर मोफत चिकित्सा पण आपण करतो। आणि ज्यांना कुणाला समजा जर महाग औषधोपचार असं वाटत असतील तर आपण ती व्यवस्था आपल्या कॉलेजमध्ये पण उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून ते पुढे येऊन उपचार घेऊ शकतो। आणि त्याचबरोबर ते मोफत आपण इन्व्हेस्टिगेशन पण करतो, जसं रक्ताची तपासणी, लघवीची तपासणी पण आपण ठेवलेलं आहे या शिबिरांतर्गत। आणि त्याचबरोबर आपण ECG पण काढलो, जे हृदयरोग विषयी महत्त्वाची तपासणी आहे, ECG पण आपण मोफत करून देतो। मोठ्या शहरामध्ये जाऊन त्या तपासण्यांना खूप खर्च लागतो, त्या तपासण्या आम्ही इथे मोफत करून देतो। थायरॉइड वगैरे ऍक्शन, हां, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मोठ्या शहरांमध्ये या तपासण्या करण्यासाठी आपल्याला हजारो रुपये लागतात, तर ते आपण इथे मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे। जी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजतर्फे आपल्या पिंपळगाव हरे या गावामध्ये आम्ही कॅम्प आयोजित केलेलं आहे, मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये सगळं सर्व रुग्णांची तपासणी, आयुर्वेदिक औषधं, त्यानंतर ब्लड प्रेशर वगैरे ह्या सगळ्या मेजरमेंट्स होतील, रक्त तपासणी होईल, ECG तपासणी होईल आणि पेशंटला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल, आयुर्वेदिक औषधं पण त्याच्यामध्ये मोफत दिली जाणार आहे। कॅम्प कोणामार्फत आयोजित केलं आहे? त्यांचं कॅम्प डॉक्टर उत्तमराव महाजन हे आमचे जे अध्यक्ष आहेत संस्थेचे, त्यांच्या मार्फत हा काम मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। आणि त्यातर्फे इथल्या सर्व परिसरातील नागरिकांना माझी विनंती राहील की त्यांनी जरूर लाभ घ्यावा, आम्हाला ही शाळा इथे उपलब्ध करून